कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट। लॉकडाऊनमुळे मूर्ती व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ। लॉकडाऊनमुळे परराज्यात जाण्याकरिता वाहतूक बंद असल्याने नायगाव तालुक्यातील मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आली आहे। गेल्या 4-5 महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने हाताला काम नाही। लॉकडाऊनच्या अगोदर मूर्तीला मोठ्या प्रमाणात मागणी होती, परराज्यात जाऊन काम करता येत होते, आता मात्र हाताला काम नाही अशी प्रतिक्रिया मूर्तिकार कृष्णा शिंदे यांनी दिली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील जीवघेण्या रसायनामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। शहादा तालुक्यातील पुसनद येथे एका शेतात जीवघेण्या रासायनिक द्रव्याचा साठा अनधिकृतपणे करण्यात येत असून त्यामुळे तेथील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। तर या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी करण्यासाठी तक्रार केली आहे। गुजरात राज्यातून मध्यरात्री कंटेनरने हे जीवघेण्या रासायनिक द्रव्य या शेतात आणले जात आहे। हे रासायनिक द्रव्य एवढे घातक आहे की त्या शेताच्या परिसरातील नागरिकांना रसायनाच्या उग्र वासामुळे वायू प्रदूषण होऊन श्वसनाचा त्रास होत आहे। मोठमोठी झाडे जळून नैसर्गिक जीवजंतू मृत्युमुखी पडत आहेत। या शेतात 100 फुटाचा खड्डा खोदून त्यामध्ये रसायन ओतलं जात आहे, त्यामुळे हे रसायन जमिनीतून झिरपून आसपासच्या जमिनीची प्रत सातत्याने खालावत आहे। सदर रसायन जमिनीतील पाण्यात मिसळत असून विहीर व बोरवेलचे पाणी लालसर रंगाचे येत आहे, त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे। रसायनाच्या तीव्रतेने बोरवेलच्या वायरिंग सुद्धा जळून खाक होत आहेत। पुसनद येथील प्रगतशील शेतकरी अरविंद पाटील हे पाठपुरावा करत असून या जीवघेण्या रसायनाची चौकशी करण्यासाठी शासन दरबारी खेटे घालत आहेत। आधीच कोरोना महामारीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून या रसायनाची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे। प्रशासनाने संबंधित विभागाला चौकशीसाठी लवकरात लवकर पाचारण करावे, तसेच सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या व त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला आहे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाने ढोल वाजवून केले आंदोलन। धनगर आरक्षण बाबत 10 महिन्यांपासून झोपी गेलेल्या कुंभकरण सरकार विरोधात भाजप आमदार गोपीचंद पडळकरना आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे। त्या पार्श्वभूमीवर आज राज्यभर ढोल बजाव सरकार जगाव आंदोलन केले जात आहे। आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीने ढोल वाजवून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आंदोलन केले। धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आता धनगर समाज आक्रमक झालेला आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमधून राज्य सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली होती। गेल्या 10 महिन्यांपासून सरकार सत्तेत आलेलं आहे, मात्र धनगर आरक्षणाच्या बाबतीत एक पाऊलही सरकारने उचललेलं नाही। तर भाजपा सरकारने सत्तेत असताना धनगर समाजासाठी 1000 कोटींची तरतूद केली होती, मात्र त्यामधील 1 रुपयासुद्धा या सरकारने दिला नाही। या सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत दुजाभाव होत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे। कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राज्यभर ढोल बजाव सरकार जगाव हे आंदोलन करण्यात आले आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीमध्ये आज कृषी विधेयकाविरोधात आंदोलन। केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विधेयकाचा अध्यादेश फाडून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला आहे।
केंद्र सरकारने कृषी विधेयक अध्यादेश मंजूर केला आहे, मात्र या विधेयकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विरोध दर्शविण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या या विधेयकाविरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीमध्ये आज कृषी विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी अध्यादेश फाडून शेतकरी संघटनेने निषेध नोंदवला आहे। केंद्र सरकारने अध्यादेश पारित केलेले आहेत, यामध्ये अनेक जाचक अटी असून यामुळे शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणार आहे, त्यामुळेच हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे नाही असा आरोप करत या कायद्याला विरोध दर्शवला आहे। केंद्र सरकारने तातडीने अध्यादेश रद्द करावेत, अन्यथा यापुढील काळात हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे। केंद्र सरकारच्या कृषी विधेयक रद्द झालंच पाहिजे। केंद्र सरकारचं कृषी विधेयक रद्द झालंच पाहिजे। शेतकऱ्यांना मातीमोल करणाऱ्या केंद्र सरकारचं कृषी बिल रद्द झालंच पाहिजे। केंद्र सरकारचं कृषी बिल रद्द झालंच पाहिजे। केंद्र सरकारनं नुकतीच संसदेमध्ये 3 कृषी विधेयक मंजूर केली। खरं तर या माध्यमातून शेतकऱ्यांना आजादी देण्याचा निर्णय घेतलाय, ऐतिहासिक निर्णय घेतलाय असं नरेंद्र मोदींनी जाहीर केलं। मात्र यापूर्वी जे ऐतिहासिक निर्णय घेतले, मग तो नोटबंदीचा असू दे, त्या नोटबंदीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे देशाचं वाटोळं झालं, त्यानंतर लॉकडाऊनचा ऐतिहासिक निर्णय घेतला, त्या लॉकडाऊनमुळे या देशाचा GDP 24च्या खाली गेला। एकंदरीत नरेंद्र मोदींनी यापूर्वी जे ऐतिहासिक निर्णय घेतले त्यामुळं देशाचं नुकसान झालं। आता सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत ऐतिहासिक निर्णय घेतला असं जाहीर केलं, मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं भलं होणार नाही तर व्यापारी आणि उद्योगपतींचं भलं होणार आहे। उद्योगपतींच्या घशामध्ये शेती व्यवसाय घालण्याचं षडयंत्र नरेंद्र मोदी आणि भाजपाचं सरकार करत आहे। खरं तर हा केंद्र सरकारनं कृषीविषयक बिलं सादर करत असताना शेतकरी प्रतिनिधी, शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांना खरं तर विचारत घ्यायला पाहिजे होतं, मात्र कुणालाही विचारत न घेता रात्री एकाच रात्रीत 5वी बहुमताच्या जोरावरती ही विधेयक मंजूर केली, त्यामुळे शेतकऱ्यांचं हित होणार नाही। आम्हाला माहिती आहे की अदानी, अंबानी आणि टाटा यासारख्या मोठ्या उद्योगपतींच्या घशामध्ये शेती व्यवसाय घालायचा आहे आणि शेतकऱ्यांना मजूर म्हणून जगवायचा आहे, मात्र यापुढच्या काळामध्ये हे जर विधेयक रद्द झालं नाही तर आता पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये ही टिंगी पेटलेली आहे, पण यापुढच्या काळामध्ये देशभर ह्याचा वणवा झाल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत ही विधेयकं रद्द होत नाहीत तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान समन्वय संघर्ष समिती यापुढच्याही काळामध्ये रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई लढत राहणार आहे। शेतकरी आणि कामगार विरोधी विधेयक फाडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नोंदवला निषेध। केंद्र सरकारने बहुमताच्या आधारावर घाईघाईने शेतकरी आणि कामगार विरोधी अध्यादेशाचा कायदा मंजूर केला आहे। केंद्राच्या या विधेयकाचा सर्व शेतकरी कामगार यांनी तीव्र निषेध व्यक्त करत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे विधेयक फाडून हे मागे घेण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके आणि कार्यकर्ते यांनी केली आहे। केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशामध्ये अनेक जाचक अटी असून या शेतकरी आणि कामगारांवर अन्याय करणारे आहेत। केंद्र सरकारने तातडीने अध्यादेश रद्द करावेत, अन्यथा यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला। निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा।